कवितेच्या जगात साहित्य समूह नाती जपूया आपुलकीची। नमस्कार, मी नवी मुंबईहून सौ सारिका सुहास वाणी। कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित काव्यवाचन स्पर्धेत स्वरचित रचना सादर करत आहे। विषय पाऊस। रसिकांनो, लॉकडाऊनमुळे यावेळी पावसाच्या धारांचा आनंद तुम्ही अनुभवला नसेल तरी काही हरकत नाही, कारण या शब्दधारांमध्ये भिजून तुम्ही नक्कीच आनंद लुटू शकता। ऐका तर मग माझी रचना, धरा अधिरही मिलनाला। ग्रीष्मराज क्रोधित झाले धरती तापली क्षणाक्षणाला, धरा अधिरही मिलनाला जाणीव झाली नभांगणाला। स्वागत करण्या पावसाचे वेध लागले चातकाला, मेघांनी मग मिलाप केला जलधारा आल्या अलिंगणाला। वसुंधरा मग खुदकण हसली वृक्षवेलही बहरण आली, पक्षीराजने अलाप केला जलाशयांना भरती आली। फुलांचे सुंदर नर्तन पाखरांचे मधुर गुंजन, झरणे करू लागले स्तवन सरितेचे सागरास मिलन। धरतीचे झाले शीतल तन निसर्गाचे प्रेम निखळ, सहु दिशांना वाहू लागले आनंदाचे वारे सळसळ। धरा अधिरही मिलनाला जाणीव झाली नभांगणाला, मेघांनी मग मिलाप केला जलधारा आल्या अलिंगणाला। धरा अधिरही मिलनाला। धन्यवाद।